हमारे देश में महिलाओं को 50% आरक्षण मिला है। महिला खुद अपने जिंदगी का फैसला कर सकती है, लेकिन जब कोई महिला अपने खुद के मन से कोई फैसला करे और वो गलत हो तो समाज और घर वाले उसके साथ कैसा बर्ताव करते हैं, मैं ये आपको मेरे वीडियो में दिखाना चाहती हूँ। मैं इंटरकास्ट मैरिज के लिए तो मुझे मेरे सासू और नवरा लग्नानंतर मेरे खूब त्रास देते होते हैं, मारहाण करना आणि शारीरिक मानसिक दोन्ही त्रास देणं, तर त्यांनी भरपूर अन्याय अत्याचार केले माझ्या वरती। तुला मारहाण कुठल्या कारणावरून ते करायचे जास्त? अगदी शुल्लक कारणांवरून, घरातल्या की उठण्यासाठी थोडासा 5 मिनिटं उशीर झाला, नमाजमध्ये काही थोडीशी चूक झाली किंवा पाणी जास्त वापरलं, स्वयंपाकामध्ये काही थोडासा बिघाड झाला, तर कपडे धुता येत नाही, स्वयंपाकच करता येत नाही, हिंदी बोलता येत नाही, अशा अगदी छोट्या छोट्या कारणांवरून त्यांनी घरगुती मारहाण वगैरे केली। जुलै 2014 मध्ये मी अनुश्रीवर घरगुती हिंसाचाराच्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवला होता। तिच्यावर तिने इंटरकास्ट मॅरेज केलं होतं, तरी पण तिचा नवरा आणि सासू तिला खूप त्रास देत होते, त्याच्यामुळे ती घर सोडून निघून आली होती। ज्यावेळेस मी बाहेर पडले त्यावेळेस मला जाणीव झाली की नाही, मी माझं स्वतःचं काहीतरी कार्य करू शकते, माझ्यामध्ये ती जिद्द आहे, ती उमेद आहे, मी माझ्या स्वतःच्या पायांवरती उभं राहू शकते, मी कोणावरती अवलंबून नाही राहू शकत, मी माझी स्वतः कमवून स्वतः पोट भरू शकते। मला हे पाहून खूप आनंद वाटतं की मी स्वतःच्या स्वतः सगळं करते आणि एक नवीन आशा माझ्यामध्ये जागी झाली। एवढं होऊन सुद्धा समाजाने त्याला स्वीकार केलेला आहे, तो अगदी उघडपणे समाजामध्ये वावरतोय, परंतु मी अन्याय अत्याचार सहन करून माझ्या परीने संसार टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करूनही आज समाजाने मला बाहेर टाकलेलं आहे। समाजाबरोबरच माझे सर्व नातेवाईक, माझ्या आई वडील, त्यांनी सुद्धा मला सहकार्य नाही केलेलं, त्यांनी सुद्धा समाजाला साथ दिलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की समाजाने महिलांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलावा, कारण की चूक ही फक्त महिलांचीच नसते, पुरुषांचीही चूक असते। तुला काय वाटतं आपल्या समाजात अशा कितीतरी मुली किंवा महिला असतील का की त्या आज बी ह्याला लढा देतात किंवा अत्याचार सहन करतात, त्यांना तू काय निरोप देऊ इच्छिते? खूप मुली आहेत अशा की ज्याकरून घरच्यांच्या दबावामुळे, समाजाच्या दबावामुळे, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याच्या दबावामुळे हे अशा अन्याय आणि अत्याचार, घरगुती हिंसाचार सहन करतात आजही, परंतु हे कुठे ना कुठे म्हणजे अशा संघटनेमार्फत त्याला वाचा फोडली पाहिजे, कारण की अशा मी पाहते माझ्यासारख्याच बऱ्याचशा महिला आहेत, जेणेकरून मी फक्त बोलती झाली, मी त्यातून बाहेर पडली आहे, पण त्या महिला आजही 2-2, 3-3 मुलं होऊन सुद्धा तो अन्याय अत्याचार सहन करतात। व्हिडिओच्या मार्फत मला असा संदेश द्यायचा आहे की माझ्यासारख्या महिलांनी खचून न जाता सक्षमपणे स्वतः उभं राहावं, आणि त्यासाठी रोहिणी मॅडम सारख्या अनेक कार्यकर्ता आहेत, त्यांची मदत घ्यावी। मैंने ये व्हिडिओ बनाया क्योंकि मैं खुद भी एक महिला हूँ और महिला ही एक महिला का दुख समझ सकती है, पता नहीं अगर मैं और मेरी सहेली अनुश्री का साथ नहीं देते तो आज उसकी ज़िंदगी का क्या हाल हुआ होता। मैं रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्य के नरे गांव से, इंडिया अनहड़ के लिए।